दिवा डंपिंग ग्राउंड हे लाखो दिवेकरांच्या आरोग्याला अत्यंत धोकादायक होतं, पर्यावरणाच्या दृष्टीने देखील त्रासदायक होतं आणि भारतीय जनता पार्टीने स्पष्ट भूमिका घेतली होती अनेक वर्षापासून की हे डंपिंग ग्राउंड कुठल्याही परिस्थितीत, एक तर ते बेकायदेशीर आहे, त्यांना अनेक वेळेला नोटिसा दिलेल्या होत्या पर्यावरण खात्याने, निरनिळ्या खात्याने दिल्या होत्या, आणि त्याच्यामुळे हे डंपिंग ग्राउंड कुठल्याही परिस्थितीत हललं पाहिजे ही भूमिका होती. केवळ भाजप आणि भाजपनेच तिथे आंदोलनं केली या विषयाकरता. अंतिम ज्या वेळेला कोणी ऐकतच नाही असं लक्षात आल्यानंतर की गाड्या येत आहेत डंपिंग करतायत, तर भारतीय जनता पार्टीने शेवटी गाड्या अडवण्याचं देखील आंदोलन केलं आणि या ठिकाणी डंपिंग होता कामा नये म्हणून त्या ठिकाणी गाड्या परत पाठवल्या. मी तातडीने आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांना मी त्याचं गांभीर्य जे आहे ते पुन्हा सांगितलं आणि त्यांना सांगितलं की पुढच्या काळामध्ये हे जर चालूच राहिलं, कारण 30 जानेवारी अंतिम तारीख दिली होती, तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी त्या आंदोलनात उतरू, कारण की आमच्या दृष्टीने लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामुळे आज आता हे त्यांना करणं भाग पडलं. वास्तविक त्या ठिकाणी अन्य पक्षाचे नगरसेवक आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी काही केलं असं माझ्या तरी कुठे वाचण्यात नाही किंवा ऐकिवात नाही. वेळोवेळी निर्णय आश्वासनं दिली गेली असतील. मागच्या निवडणुकीत ते आश्वासन दिलं होतं की आम्ही हे 2-4 महिन्यात बंद करू म्हणून, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या जनतेच्या रेट्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सजगपणे आंदोलन करण्यामुळे त्यांना हे करणं भाग पडलं. पुढच्या काळामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी हे डंपिंग उभं केलेलं आहे तर त्या ठिकाणी तातडीने सर्व परवानग्या घेऊन योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ते डंपिंग ग्राउंड करावं. नुसतंच आपलं टेम्पररी काहीतरी केल्यासारखं आपण करू नये अशा प्रकारची आमची या त्यांना आवाहन आहे. श्रेय घेण्याचा प्रकार वेळोवेळी होतच असतो सगळीकडे, परंतु जनतेला माहिती असते की प्रत्यक्ष कोणी याच्यामध्ये काम केलेलं आहे, कोणी या ठिकाणी या डंपिंगच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचीच पाठ थोपटत राहावं. परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जनतेच्या आवाजामुळे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट भूमिका आणि आंदोलनामुळे खरं म्हणजे ते काम झालेलं आहे असं मला वाटतं.